पालकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या शाळेच्या विरोधात शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल. पालकांना अपमानास्पद वागणूक व मनमानी कारभार चालवणाऱ्या शाळेच्या विरोधात शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल. शाळेत फक्त एका तासासाठी थांबणाऱ्या मुख्याध्यापिका आणि मनमानी कारभार चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाईची मागणी. शरद पवार विचार मंच आणि मानवता एक धर्म प्रतिष्ठानचे निवेदन. अहमदनगर येथील सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत शाळेत फक्त एक तासासाठी थांबणाऱ्या मुख्याध्यापक व मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणीचं निवेदन शरद पवार विचार मंच आणि मानवता एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयीन अधीक्षक सत्यजित मच्छिंद्रे यांना देण्यात आलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद, अर्जुन बडेकर, सचिन पवार, मुझीर सय्यद, आयान सय्यद, चांगदेव कांबळे, नदीम सय्यद आदींची उपस्थिती होती. सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मुलांच्या शाळेच्या प्रवेशासंदर्भात आणि इतर कामांसाठी गेल्यावर मुख्याध्यापकांना भेटू दिलं जात नव्हतं. 4 ते 5 वेळेस हेलपाटे मारून देखील मुख्याध्यापक शाळेत मिळत नव्हते. ते फक्त एक तासच थांबत असल्याचं कर्मचाऱ्यांकडनं सांगण्यात आलं. मुख्याध्यापकांच्या वेळेत भेटण्यास गेल्यास कर्मचारी अत्यंत उद्धटपणे वागत होते आणि अपमानास्पद वागणूक देत होते. शाळेचे कर्मचारी आणि मुख्याध्यापक त्यांच्या वेळेनुसार मनमानी कारभार चालवत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीनं करण्यात आला. शिक्षण अधिकाऱ्याची भेट घेतली सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलच्या बऱ्यात, कारण ते सर्व पालकांना म्हणजे अपमानास्पद वागणूक देतात आणि तिथं त्यांचे कर्मचारीसुद्धा तसेच वागतात. जर यांच्यावर कारवाई नाही झाली कायदेशीर तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. आणि विशेष म्हणजे ते प्राध्यापकाचं काम काय, आम्ही मंत्रालयातून जे अर्पण मागवलं आहे त्यांचं काय कार्य हे. एक तास फक्त तिथं प्राध्यापक असतो अशी कुठली शाळा आहे तिथं एक तास राहतो. तिथं पिळवणूक आणि हुकुमशाही चालू आहे तरीही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई शासनाने नाही केली तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार. आम्ही आणि ही त्यांची जी आणलेली आहे आम्ही मंत्रालयातून, हे बघा शासनाचं काय कार्य आहे मुख्याध्यापकाचं. हे पालकांना असे बोलतात जसे हिटलरशाही बोलू राहिले आणि एकदम घिंतानी बोलतात हे मुलांना पालकांना. हे कसं शाळा आहे आणि याच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे कायदेशीर, अन्यथा आम्ही मंत्रालयापाशी जाऊन तिथं उपोषण करणार आहे याच्यावर जर कारवाई नाही झाली तर. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.